आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मराठ्यांना आरक्षण द्या, इचलकरंजीत गर्दीचा विक्रम मोडणारी रॅली, लाख मराठे सहभागी. मराठा समाजाने इचलकरंजीत गर्दीचे सगळे विक्रम आज मोडून टाकले. प्रचंड मोठा मोर्चा काढून मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी केली होती. यात सगळे पक्ष आणि संघटना सहभागी झाले होते. समाजाला आरक्षण द्या या मागणीसाठी इचलकरंजीत मराठे संतापले आहेत. आजवरच्या सगळ्या मोर्चाचे उच्चांक मोडत इचलकरंजीतील मुख्य रस्त्यावर सगळे मराठे उतरले. गर्दीने खचाखच भरलेले रस्ते आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा नावाचा जयघोषकार करत राज्य आणि केंद्र सरकारचा बदलचा तिरस्कार व्यक्त करत शहरातील प्रमुख मार्गावरून जनसागराची लाट भगवी दिसत होती. आजवरच्या सगळ्या मोर्चाचे विक्रम मोडणाऱ्या या मोर्चाने मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी केली. सकाळपासूनच तरुण ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी रस्त्यावर उतरून शासनाचा निषेध केला. शासनाने फसवी आणि लबाड घोषणा करण्यापेक्षा कायद्यात बदल करून तातडीने मराठा समाजाला आरक्षण द्यावं. विशेषतः इचलकरंजीत रस्त्यावर जनसागर उतरल्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाऱ्यांचं धाबदन आणलं आणि झपाट्याने बँकाच बंद झाल्या. महाविद्यालयात विद्यार्थीच गेले नसल्याने महाविद्यालय ओस पडली होती आणि बंद राहिली. गजबजलेला छत्रपती संभाजी चौक आज सुनासुना वाटत होता. सांगली नाका परिसरापासून अगदी कोल्हापूर नाक्यापर्यंत रस्त्यावर खचाखच गर्दी भरली होती. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा ते महात्मा गांधींच्या पुतळ्यापर्यंत रस्त्यावर एक इंचही जागा नव्हती, इतकी गर्दी दिसून येत होती. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, ते तातडीनं दिलं जावं अशी मागणी करत मराठा समाजाने सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली. मोर्चात वेगवेगळ्या पक्ष आणि संघटनांचे नेते सहभागी झाले होते. मानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. जर आम्हाला या सरकारनं आरक्षण नाही दिलं तर सरकारला सुट्टी देणार नाही. आज या ठिकाणी मोर्चामध्ये सामील झालोय. जर या ठिकाणी आरक्षण जर नाही मिळालं मराठ्यांना तर यापुढे याच्यापेक्षाही उग्र आंदोलन केलं जाईल. केवळ मराठा समाजाच्या बांधवांचा या ठिकाणी राजकारणासाठी फक्त उपयोग करून घेतला, मात्र मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका हे सरकार करत नाही. अरे तुझ्या हातामध्ये भगवा होता म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवला, अरे तुझ्या हातामध्ये शिवछत्रपतींचा हा भगवा होता म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवला. तुला बहुमतानं या ठिकाणी या व्यास या महाराष्ट्राच्या सत्तेवर आणि गादीवर बसवला. तर या शासनाला एक वेगळ्या पद्धतीचा विचार करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल. आणि या मंचच्या माध्यमातून जी प्रतिक्रिया या युवकांची पाहिली तर शासनाने याचा नक्की विचार करून तात्काळ उद्याच्या उद्या आरक्षण द्यावं अशी भूमिका घ्यावी अशी माझं. आणि मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय या सरकारला आम्ही स्वस्थ बसू देणार नाही. आता इथून पुढे सुट्टीने काही झालं तरी मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे.